आपल्या धवल चारित्र्यानं आणि अमोघ वाणीनं देशी विदेशी जनजागरण करणारे पूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले हे एक सुख्यात कीर्त व्यक्तित्व आहे. त्यांचे स्वाध्यायी स्वजन त्यांना दादा असं म्हणतात, आपणही त्यांना दादा असंच म्हणूया. तर दादांनी आपल्या धर्मोपदेशानं भारताचा धर्मध्वज गगनांतरी फडकत ठेवला आहे. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे असंख्य स्वाध्यायी देशी विदेशी पसरलेले आहेत. इथवर की जिथं सामान्यांचं बोट शिरणं अशक्य, त्या मध्यपूर्वेतही भारतीय कीर्तीची यशोध्वजा दादांनी नेऊन पोचवली आहे. तत्ववेत्यांचे दोन प्रकार, एक थेट जनसामान्यापर्यंत पोचणारा आणि दुसरा तो की जी सुशिक्षितांची मनं तो जो जिंकतो. दादांचं वैशिष्ट्य असं की एकीकडे त्यांच्यावर निरतिशय लोभ करणारे असंख्य मच्छीमार आणि वनवासी स्वाध्यायी आहेत, तर दुसरीकडे हजारो उच्च विद्याविभूषित दादांचं संकेत पाळून खेडोपाडी पसरलेल्या समाजापर्यंत दादांच्या स्वाध्यायाचा संदेश सारखा सतत पोचवीत आहेत. एवंच दादा हे पूर्णतेकडे प्रवास करू लागलेले एक महान साधक आहेत. दूरदर्शनच्या असंख्य श्रोत्यांचा आणि दर्शकांचा एक भाग्ययोग असा की आज त्यांच्यासमोर आपलं हितगुज सांगण्यासाठी स्वतः दादा उपस्थित आहेत. दादा, आपल्या जीवनाबद्दल, जीवनादर्शांच्याबद्दल, तसंच जीवनकार्याबद्दल मधून मधून ऐकायला वाचायला मिळतं, परंतु समाजासमोर त्याचं संपूर्ण चित्र असं काही उभं राहिलेलं नाही. आणि याचं कारण मला असं वाटतं की आपण जाणून बुजून प्रसिद्धीपासून लांब राहिलो आहोत. त्यामुळे आज आपण दूरदर्शनवर मुलाखत द्यायची मान्य केलं हेच मला फार मोलाचं वाटतं. या निमित्तानं पहिला मी प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो सामान्य माणसासाठी, की आपल्या ह्या उत्तुंग जीवनाची आणि आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली आजवर? प्रश्न इतका मोठा आहे आणि इतक्या मोठ्या माणसाने तो विचारलेला आहे की मी काय उत्तर देऊ त्याला. जडणघडण कशी झाली? एक सुप्त संस्कार सबकॉन्शियस माइंडमध्ये माझ्या आजोबांचे असणे असंभव आहे की जे रिफॉर्मर होते, माझ्या वडिलांजवळ उत्कृष्ट विद्वत्ता होती, पण लहानपणापासून एक विचार दृढ झाला होता की आपण आपल्याकरता जगावं. तुम्हाला जरी आज दिसत असलं ना तरी माझी भूमिका ही आहे की फूल जसं फुलतं आणि त्याचा सुगंध हवा असला तर लोकांनी घ्यावा, नाही तर कोमजून जातो. तसं आपण राहावं. तसंच विजेचं लहानपणापासून एक आकर्षण, मुहूर्तं जलितं श्रेयः न च धूमायितं चिरम, हे जे संस्कृत वाङ्मयात म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपण जगावं अशी एक धारणा, अशी एक दृष्टी सतत डोळ्यापुढे ठेवलेली होती. आणि दुसरं जडणघडणमध्ये भक्तीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन कसा मिळाला, का मिळाला, हे सांगणं फार कठीण पण आहे आणि आत्ता इथे काही सांगण्याचं कारण नाही. काही काही गोष्टी इंट्युशननी सुद्धा असू शकतात, परंतु अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य आहे हे वाक्य केवळ महापुरुषांचा एक अनुभूती हा विषय नाही आहे, तर तो साधकांना किंवा सर्वसामान्य माणसाला एक काठीसारखा उपयोग होतो चालायला साधकाला. तसं माझ्या जीवनात भगवान माझ्या जवळ आहे ह्या कल्पनेनी माझ्या जीवनात उत्साह मिळाला, चैतन्य मिळालं. लोकांनी मानावं न मानावं आपण काम करावं, आपला आतला देव लिहितो, यातून मी वाढत गेलो. या भक्तीच्या कल्पनेतून, गॉड इज नॉट इन हेवन, गॉड इज नॉट इन टेम्पल, द देव माझ्या बरोबर आहे हेच आपल्या पूर्व लोकांनी सांगितलं की डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो हे सगळं ती त्याची दया असं सांगितलं. त्या एक विचारधारेनी मी घडत गेलो
ठाण्याच्या विद्यापीठात असलो आहोत. तर ही विद्यापीठाची कल्पना आपल्याला कशी स्फुरली हे आपल्याकडून आम्हाला ऐकायचं कुतूहल आहे. आणि त्याचं आजचं हे जे स्वरूप आहे, आम्ही पाहतो की ठाणं एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे, पण त्या ठाण्याला इतकी सुंदर विद्यापीठासारखी संस्था असावी हे खरोखरी नवल आहे. तेव्हा हे विद्यापीठाचं आजचं स्वरूप, त्याला कसकसं आलं, आमचं हे जाणून घ्यायची आमची निर्दिष्ट इच्छा आहे. तत्वज्ञान विद्यापीठ का निघालं, एक पहिल्यापासून एक विचार काही माझ्याजवळ होते, एक व्यथा होती. आणि ती जी व्यथा ती ही होती की आपली जी मूर्तीपूजा आहे ही फार भव्य आहे, पण तिचं आज होत असलेलं विडंबन मला बघवत नव्हतं. तसंच धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद, उच्च नीचतेचा भेद, याने मानव जात पोखरली जाते. त्याला कुठलंही आर्थिक किंवा राजकीय उपायांनी ते पोखरणं बंद करू शकणार नाही असं मनोमय वाटत होत. काहीतरी करावं अशी अपेक्षा होती, पण सुचत नव्हतं, जुळत नव्हतं. एवढ्या दिवसात मला काही कारणांनी, तो एक सांगण्यासारखा आहे पण सगळं आपल्या सगळं आता काही सांगू शकत नाही मी, तेव्हा मला इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल सोसायटीने तिकडे बोलवलं जपानला, आणि तिथे तिथूनच्या लोकांनी मला बोलवलं. आता का मला बोलवलं हा मोठा प्रश्न आहे. मी कांट किंवा अरिस्टॉटल शिकवू शकेन तर त्यांच्याकडे शिकवणारे खूप माणसं आहेत. अमेरिकेने मला फार टेम्पटिंग ऑफर देऊन बोलावलं, याचं कारण एक असं मला वाटतं, मी त्या लोकांना असं सांगितलं, भक्ती इज अ सोशल फोर्स. भक्ती हा एक सोशल फोर्स आहे म्हणून तुम्ही स्वीकारा. तो नुसता घरात एकट्याने कोपऱ्यात बसून करण्याची गोष्ट नव्हे आहे. भक्तीच्या बैठकीतून नीती असावी, उपयुक्ततेच्या बैठकीतून नसावी. हे जे सगळं मी सांगितलं याचं प्रॅक्टिकल करायला कॉम्प्टन सारखे फिलॉसॉफर्स तयार झाले, आणि म्हणून त्यांनी मला बोलावलं. अरे त्यांनी मला बोलावल्यानंतर वास्तविक जायचं त्यावेळेला, पण इथे माझी एक निष्ठा म्हणा, श्रद्धा म्हणा, अशी आडवी आली की हे विचार ज्या ऋषींनी सांगितले, हे विचार ज्या देशात उभे झाले, कदाचित मी सांगतोय हे 1000-1200 वर्षापूर्वींची गोष्ट असेल, पण त्या देशात अशी मरतुकडली माणसं का, चेहरे पडलेले का, क्षुद्र का. मग मी माझ्या देशात जाऊन काम करून दाखवलं तर मी त्या देशाला काही सांगू शकेन असं म्हणून ती ऑफर सोडून देऊन मी इथे आलो. आणि इथे आलो त्याच्याबरोबर आता इथे काहीतरी संस्था काढायची म्हणून भगवंताच्या विश्वासावर ही संस्था तत्वज्ञान विद्यापीठ उभं झालेलं आहे. इथे कोणालाही अपील नाही, कोणालाही काही नाही, असं हे तत्वज्ञान विद्यापीठ आम्ही मी उभं केलं. तर ते उभं करत असताना विचार एक काही आले की धर्म जर तुला हे करायचं आहे तर धार्मिक लोकांजवळ जा. पण मी बघितलं काही संन्याशांच्या ग्रुपमध्ये गेलो, त्यांना हे रिफॉर्म करणं त्यांच्या जुळेल असं वाटलं नाही. काही कर्मकांडी कर्मठ लोकांजवळ गेलो. सरतेशेवटी मी असं ठरवलं विचार करून की हे बघा की ज्यांना क्रांती हवी असते, धर्म ज्यांना हवा आहे ना, ते सुधारणा करू शकत नाही. ज्यांना क्रांती हवी असते ते कधीच क्रांती करत नाही. मजुरांना क्रांती हवी होती पण मार्क्स ती क्रांती केली, सुरुवात केली. मार्क्स मजूर नव्हता. विधवा विवाह विधवांना जरूर होता. महर्षी कर्वे के विधवा नव्हते पण त्यांनी ती सुरुवात केली. जॉन स्टुअर्ट मिलनी स्त्री मुक्ती चळवळ सुरू केली, तो स्त्री नव्हता. तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की जे लोकांना हवंय ना ते लोक क्रांती नाही करत, त्यांना नकोच आहे. असे लोक जर क्रांतीला उभे राहिले तर हे लोक पाठीमागे येतील. म्हणून तरुणांना जमवावं, पोस्ट ग्रॅज्युएटांना जमवावं, आणि पोस्ट ग्रॅज्युएटांना त्यांना निशंक करावं धर्माबद्दल. त्यांनाच हे विचारावं की एकादशी का, यज्ञ का, कशाकरता उभे झाले, हे त्यांनाच विचारावं. नसलेले प्रश्न त्यांच्यात उभे करावे आणि त्यांना तयार करून ह्या धर्माचा रिफॉर्म करण्याचा प्रयत्न करावा. भारतातल्या आणखी जगातल्या तत्वज्ञानाचा आपण सखोल अभ्यास केलाय, तेव्हा तत्वज्ञानाचा गाभा काय, आणि विशेषतः भारतीय तत्वज्ञानानं जगाला काय द्यावं असं आपल्याला वाटतं? सर्वसाधारण तत्वज्ञानात आपल्याला माहिती असेल दोन गोष्टीची चर्चा होते, सेल्फ अँड नॉन सेल्फ.
जड आणि चेतन हे तत्वज्ञानात सगळीकडे आहे. माझ्या दृष्टीने सेल्फ अँड नॉन सेल्फ याच्याबरोबर आपल्या तत्व आहे त्यांनी हायर सेल्फ एक बांधलं. उत्तम पुरुषस्तन्य हा मला सांगितला पाहिजे. मी तत्व त्यांच्या परिषदेमध्ये सुद्धा हे सांगत असे की सेल्फ अँड नॉन सेल्फवर विचार करणारी माणसं थोड्याच दिवसात हार्टलेस होतात. त्या सेल्फ अँड नॉन सेल्फ याच्यावर एक हायर सेल्फ आहे आणि हायर सेल्फची जरूर आहे. आणि हायर सेल्फ एकदा मानलात, उत्तम पुरुष एकदा मानलात की त्याच्यात माझ्या रिलेशनचा संबंध येतो आणि त्याच्यात माझ्या रिलेशनचा संबंध म्हणजेच तत्वज्ञान. तत्वम तो आणि तू हे तत्वमसी हे जे वाक्य आहे ना, या वाक्याचे तुझा आणि त्याचा संबंध काय असावा तर त्याचे तीन अर्थ होतात. तत्वमसीचे तेन त्वम असी तू त्याच्यामुळे आहेस. आज तुझं चालणं बोलणं हे त्याच्या सुप्रीम पॉवर म्हणून तू हे करतोस. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो ही ईश्वराची दया. तेन त्वम असी त्याच्यामुळे तू आहेस. काही वैभव असेल बुद्धी असेल खरोखर मला विचार येतो की स्मृती मला दिली कोणी आणि स्मृती येते कशी मला काही कळलेलं नाही. ही एक अज्ञात शक्ती माझ्यात काम करते असं मला वाटतं. आता हे जे आहे तेन त्वम असी हे तत्वज्ञान. दुसरी तत्वज्ञानाची पायरी तस्य त्वम असी की त्याचा तू आहेस. आता त्याचा तू म्हटलाय तर प्रश्न आला मी त्याचा कोण आहे. ही जी सुप्रीम पॉवर आहे हा जो देव आहे त्याचा मी कोण आहे. मी त्याचा गुलाम असू शकतो, त्याच्यावर मागणारा भिकारी असू शकतो, त्याचा मुलगाही असू शकतो, पत्नी होऊ शकतो. मधुरा भक्ती माझी जशी स्थिती बदलेल तसं त्याचा संबंध होतो. तर त्याचा तू आहेस हे दुसरं तत्वज्ञान आणि तोच तू आहेस तुला अस्तित्वच नाही असे तीन अर्थ आपल्या तत्वज्ञानात आहे. त्यामुळे बाहेरच्या तत्वज्ञापेक्षा सुद्धा आपलं तत्वज्ञान जीवनस्पर्शी आणि हे तत्वमसी हे वाक्य एखाद्या सामान्य आदिवासी पासून सुरुवात करून वरच्यापर्यंत उपयोगी येईल असं एक वाक्य. आपलं हे स्वाध्यायाचं काम आपण मच्छीमारांच्या पर्यंत येऊन पोचवलं. वनवासी लोकांच्या विषयी आपल्या मनात खूप सहानुभूती आहे. त्यांच्यातही आपण नानापरीची कामं सुरू केलेली आहात. हां आणि त्यानंतर त्याचं साधन म्हणून त्याचं वाहन म्हणून आपण सुशिक्षितांचा उपयोग केला. तर या सुशिक्षितांचा त्या वनवासींनी त्या मच्छीमारांनी कसा स्वीकार केला. माझ्या मी ह्या लोकांना जो खेडेगावात किंवा ह्या लोकात जायला सांगितलं त्यात मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही भक्ती म्हणून जायचं. आज आपल्याला माहिती असेल की आपण गरिबांजवळ जातो निरीक्षरांजवळ जातो त्यावेळेला मी एक शिकलेला आहे तो अशिक्षित आहे, मी सुधारलेला आहे तो बिघडलेला आहे. म्हणजे जाणारा आणि ज्याच्याजवळ जात आहे तो यांच्यात एक सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. मला असं वाटलं त्या वेळेला की तुम्ही जर दुसऱ्याला शिकवायला गेलेत तर चांगलं नाही. म्हणून मी सर्वांना हे सांगितलं की तुम्ही भेटायला जा. मी ह्या लोकांना जो खेडेगावात किंवा ह्या लोकात जायला सांगितलं त्यात मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही भक्ती म्हणून जायचं. आज आपल्याला माहिती असेल की आपण गरिबांजवळ जातो निरीक्षरांजवळ जातो त्यावेळेला मी एक शिकलेला आहे तो अशिक्षित आहे, मी सुधारलेला आहे तो बिघडलेला आहे. म्हणजे जाणारा आणि ज्याच्याजवळ जात आहे तो यांच्यात एक सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो. मला असं वाटलं त्या वेळेला की तुम्ही जर दुसऱ्याला शिकवायला गेलेत तर चांगलं नाही. म्हणून मी सर्वांना हे सांगितलं की तुम्ही भेटायला जा. यांनी सांगितलं हॉब्स अँड हेल्वेशियस यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे गरीबाला मदत करता किंवा ह्याला पीडिताजवळ जाता यात सेल्फ लव सेल्फिशनेस अँड इगोइस्टिक प्लेजर इज द मोटिव ऑफ एव्हरी ॲक्शन असं त्याचं म्हणणं आहे. की तुम्ही तुमचा इगो हा करण्याकरता जाता. तो गरीब आहे बिचारा त्याच्याजवळ जावं, तो निरक्षर आहे बिचारा त्याच्याजवळ जावं, ह्याच्याकरताच तुम्ही जाता. म्हणून मी माझ्या जाण्याला ज्या सुशिक्षितांना असं सांगितलं की भक्ती फेरी आहे. जर तू भक्ती म्हणून गेलास म्हणजे ज्या देवाला तू मानतोस ज्या देवाची तू पूजा करतोस
तो देव जो सर्वत्र असेल तर तो माणसातही आहे. गीतेने हे सांगितलं सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टा. मग तो वनवासी आदिवासी मध्ये सुद्धा आहे. मग तू जो जाशील तो उपासक म्हणून जा. मैत्रीनी नाही तर संबंधाने जा, बंधुभावाने जा. तू शिकवायला जाऊ नकोस. आणि तू शिकवायला गेलास तर तुझ्यात त्याच्यात एक दरी निर्माण होईल. तर मी अशा दृष्टीने या लोकांना सगळ्यांना पाठवलं. एक उदाहरण सांगायचं म्हणजे एक पोरबंदर जे आहे त्या पोरबंदरला आपल्याला माहिती असेल एका साईडला 40,000 खारवे राहतात आणि एका साईडला 135 का काही अशी मेहर जातीची गाव आहे. त्या दोघांचं इतकं वैमनस्य, आज इथे खून झाला उद्या तिथे खून होतो. आणि खून केला नाही तर खून करणारी जी बायको किंवा त्याची आई मुलाची त्याला प्रद्युक्त उद्युक्त करते की खून करून येतो. आणि त्याचा केस कोर्टात होत नाही, त्याचं कारण साक्ष द्यायला कोणीही येत नाही. अशा परिस्थितीत सगळ्यांनी हे केलं, सगळ्यांनीच. म्हणजे मी एक उदाहरण का सांगतो की मी कशा भूमिकेतून जातो आदिवासी वनवासी याच्यात, हे कल्पना यावी याच्याकरता सांगतो की सगळ्यांनी तिथे काही लोकांनी भीती दाखवली, काही लोकांनी उपदेश करायला गेले. नंतर मी माझ्या काही मित्र जी डिवाईन ब्रदर्स म्हणतो आम्ही एकमेकाला, त्यांना मी सांगितलं तुम्ही जा. तर 12-12 लोक दोन्ही ठिकाणी जात होते, वर्ष जात होते, घराघरात जात होते. त्यांनी त्याला त्रिकाल संध्या दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, बोधी वर्गात आपले लोक गेले आणि त्यांच्यात बसायला लागले. कोणाला माहिती नाही की का गेले काही नाही. आणि ते एकत्र झाले, एकमेकाच्या गळ्यात गळा घातली. एवढंच नाही तर 2,000 सत्यनारायण केले आम्ही. आणि एक पैशाचाही खर्च न करता, एक फक्त माईकला खर्च झाला असेल तेवढाच, बाकी काही खर्च नाही, असं 2,000 सत्यनारायण, एक खारवा आणि एक मेहर असे केले. त्यानंतर त्यांना मोठमोठ्या लोकांनी आणि वृत्तपत्रवाल्यांनी सुद्धा त्यांच्यातल्या प्रमुखांना येऊन विचारलं की इतके लोक तुमच्याजवळ आले, अमकं केलं, त्यांच्याशी तुम्ही एकरूप झालेत नाही आणि ह्यांनी सांगितल्याबरोबर कसं दादानी झाल्यावर झालं. तर त्यांनी सांगितली आजपर्यंत येणारी जी माणसं आहेत ती माणसं का तर आम्हाला प्रलोभन दाखवत होती, का तर आम्हाला भीती दाखवत होती आणि का तर आम्हाला उपदेश करत होती. ही जी पांडुरंगशास्त्रींची माणसं आली, ही माणसं ह्यांनी भीती दाखवली नाही, प्रलोभन दाखवलं नाही आणि उपदेशही केला नाही, ते भेटायला आले, भाऊ म्हणून आमच्यात बसायला आले. त्यामुळे 6 महिन्यात आमच्या विचारात आणि जीवनात बदल झाला. तेव्हा माझं जे या सुशिक्षित लोकांना सांगणं आहे की तुमचा हा इगो पोषण्याकरता तुम्ही जाऊ नये, कारण ते अनाध्यात्मिक जाणं आहे. कदाचित सामाजिक असेल पण ते अनाध्यात्मिक आहे. मी गरिबाला मदत द्यायला जातोय ही कल्पना सोडून द्या, मी भावाजवळ जातोय असं म्हणून त्यांच्याजवळ बसा, ही त्यातली भक्तीची भूमिका मी उचललेली आहे. मत्स्यगंधेच्या आपल्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं आणि त्याचप्रमाणे अमृतालयमचा आपण जो कार्यक्रम विशेषतः आदिवासी भागात चालवला आहे त्याहीबद्दल ऐकलं, आपण याच्यावर थोडा प्रकाश टाकू शकाल? एक गोष्ट अशी आहे की माणसांनी माणसाजवळ यावं, माणसांनी एकमेकाच्या संबंधांनी माणसाजवळ यावं, ही प्रथम भूमिका आहे माझी. चित्त एकाग्र करून भगवंताची उपासना करावी आणि जर भगवंतावर आपलं प्रेम असेल ना तर त्याचं काम करण्याचं मन झालं पाहिजे. आणि म्हणून तो भगवंत सर्वत्र बसलेला आहे, म्हणून त्याच्याजवळ जा, उपदेशाला जाऊ नकोस असं एकदा सांगितलं. हॅव नॉटला मदत द्यायला जाऊ नकोस असं एकदा सांगितलं. म्हणजे काय, या हॅव नॉटनी मदत घ्यायची नाही, त्यांच्यातली अस्मिता जागृत करायची. की जी अस्मिता जागृत झाल्यामुळे आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते लोक आपली चॅरिटी सुद्धा कोणाजवळ न मागता करतात. मी 1,00,000 रुपये द्यायला गेलो त्यांना अडचणीत असताना, तुम्हाला सांगितलं तर खोटंही वाटेल काय त्याला, पण प्रत्यक्ष जा आणि बघा. हजारो लोकांनी, एक दोघांनी नाही, मी 1,00,000 रुपये घेऊन गेले, पाठवलेली माणसं 15-15 माणसं ही पैसे न देता परत येतात. ही अस्मिता एक त्यांच्या जागृत होते की माझ्या देव आहे. झाडापानात देव बघणारे आम्ही लोक, ईशावास सेवनम सर्वम, तेव्हा देव सर्वत्र दिसतो. मग मंदिर आलं कशा करता, तर मंदिर एवढ्या करता आलं की सगळ्या गावांनी ते बांधावं, एकत्र बसावं, उच्च नीचता सोडून बसावं, सगळे अहम बाहेर टाकून बसावं,
गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांनी एकत्र बसावं. रोज एक तास जर सगळे एकत्र बसले तर गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी थोडी कमी होते. आता ती म्हणजे सोशल इनजस्टिस मंदिरांनी कमी झाला पाहिजे. माझ्या दृष्टीने मंदिर हे सोशिओ इकॉनॉमिक सेंटर्स होती आणि तशी मी परत फॉर्म करतो. त्यामुळे आमच्या गावात जिथे अमृतालयम असेल तिथे उच्च निचता निघून जाते, मनातून सुद्धा जाते, देखावा म्हणून नाही. कारण रोज ते एकत्र येऊन बसतात 7 वाजता. मग मुसलमानही येऊन बसतात. मुसलमानांनी बांग पुकारावी आणि आम्ही आरती करावी तिथेच त्या जागेवर. असं होऊ शकतं. पुढे जे देवापुढे पेटी ठेवायची ती कशाकरता ठेवायची हे मी त्या लोकांना सांगितलं. किंवा पेटी म्हणजे देवाला 5 पैसे कशाला द्यायचे? काय त्याचा नैवेद्य व्हावा म्हणून? का त्याला एक साज श्रृंगार व्हावा म्हणून? नाही. मग देव तुमच्यात बसलेला आहे हे गीतेने सांगितलं. सर्वस्याहम जसं सांगितलं तसं गीतेने हे अर्जवून सांगितलंय. इष्टान भोगानि वो देवा दास्यन्ते यद्यमाविदा तैर्दत्ता अनप्रदायेभ्यो यो भुङ्क्ते स्तेने एव सः. तू जो वकील म्हणून वकिली करायला जात असशील, विद्यार्थी शिक्षक म्हणून शिकत असशील, तू जातोस तुझ्यावर तुझा राम जातो म्हणून तू 2 पायाने जाऊ शकतोस. त्या आतला जो राम आहे तो राम तुझा पार्टनर आहे. तर त्याचा भाग दिल्याशिवाय जो खातो यो भुंगते स्तेने एव सः तो चोर आहे. म्हणून आम्ही काय केलं की प्रत्येकाने आपापला भगवंताचा भाग देवापुढे ठेवावा. म्हणून आम्ही पेटी ठेवली नाही, देवापुढे ठेवावा. आणि तो भाग आता कोणाचाच नाही, कारण तो कोणी कोणाला मदत केलेली नाही. गरीबाच्या करता जमवलेली वर्गणी नाही, तर तो भगवंताचा भाग आहे आणि आम्ही सगळी भगवंताची लेकरं आहोत. तेव्हा तो गावात आम्ही डिस्ट्रीब्यूट करावा आणि हॅव नॉट ना ऑनरेबली त्यांना मिळावं आणि त्यांची जीवनातली असलेली जी काही कमी आहे, कमतरता आहे, ती यांनी भरून निघावी. अशा पद्धतीने मी अमृतालयम सुरू केली. पण एवढं प्रत्येकाचा भाग देऊन सुद्धा चालणार नाही. हा भाग तुम्ही तुमच्याकरता कमावलं आणि दिलं तर अशी एक लक्ष्मी तयार करा की जी कोणाचीच नसेल. गीतेने हे सांगितलं की स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानव. स्वकर्मणादम अभ्यर्च स्वतःच्या कर्मानी भगवंताची उपासना करा. याचा अर्थ लोकांनी काय केला, मध्ययुगीन लोकांनी असा अर्थ केला की मी जर टायपिस्ट असेल तर सज्जन टायपिस्ट राहिलो तर समाज पुरुषाची सेवा झाली, मी बरोबर काम केलं तर झालं. मला वाटतं की हा अर्थ बरोबर नाही. मी ज्या वेळेला टायपिस्ट म्हणून नोकरी स्वीकारतो त्याच वेळेला मी प्रामाणिकपणे 8 तास काम करीन हे कबुली करतो. मग ती जर मी केली तर ती माझी खानदानी नाही. त्यात तेही भगवंताची सेवा असं मानणं हे आत्मवंचन आहे. तर आपल्याजवळ असलेलं जे काही स्किल आहे, निपुणता आहे, ती भगवंताच्या पायाशी धरा. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याची धरावी, विद्वानांनी विद्वानाची धरावी, आपली धरावी. ह्यातून मग असं निघालं की आपण असं करूया एक एक झाड लावूया. पण ते झाड हे काही झाड म्हणून लावू नका, देव म्हणून लावा. कारण जसं श्रीकृष्णाने सांगितलं की व्हेजिटेबल वर्ल्डचं एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी तुळशी घेतली, तुळशीची पूजा त्यांनी सुरू केली. म्हणून अजून सुद्धा तुळशीचं कृष्णाशी लग्न लावतात. तर ही तुळशी का घेतली की तिला छाया नाही, जिला फळ नाही, जिला फुल नाही, जिच्यापासून काही तुला मिळणार नाही, ते तू त्याची पूजा तू कर. ही फार निष्काम लोकांची सेवा झाली. त्यावेळेला फार मोठी माणसं होती. तेव्हा मी आमच्या लोकांना सांगतो आपण इतकी मोठी नाही, आपण KG स्कूलमधली माणसं. KG स्कूलमध्ये काय मिळतं हे मुलांना विचारतं, बिस्किट मिळतं. तर असं आम्हाला काहीतरी मिळावं म्हणून अशी झाडं भगवान समजून आम्ही लावली. याला योगेश्वर कशी नाही, हे ही झाडं उपवन. तर ह्याला ह्यातून जे आता जी गावं आहेत त्या गावांची असं व्यवस्था केली की एका गावातून एक माणूस यायचा अशी 15 गावातून 15 माणसं रोज यायची. आज जो आला तो उद्या परत येता कामा नये, वर्षात परत येता कामा नये, अशी व्यवस्था होऊन ते लोक तिथे मजूर पण नाही आणि मालक पण नाही. मग त्यांना तिसरा संबंध कुठला तर पुजारी. म्हणून पुजारी म्हणून त्यांना तिथे बोलावतो. आणि आज 5-5 वर्ष झाली मधुकरराव आप्पासाहेब वार
आश्चर्याची गोष्ट आहे, एकही दिवस पुजारी नाही असं होत नाही आणि गेलेला पुजारी परत येत नाही वर्षात. त्यामुळे काय झालं, आता वर्षा अखेर जे काही उत्पन्न आलं ते कोणाचंच मालकीचं नाही. नोबडी विल डेअर टू से की मी केलंय. अशा स्थितीत मग त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं का, त्यांनी गरिबांकरता मदत देण्याकरता केलं का, नाही. त्यांनी आपली एफिशियन्सी देवाच्या पायात धरली, त्यांची उपासना पुरी. त्यातून काय निघतं काय नाही हे बघण्याचं काही कारण नाही. अर्थात बघतो आम्ही नीट व्यवस्था बरोबर करतो. त्यामुळे ही जी निर्माण झाली ही लक्ष्मी निर्माण झाली असं मी म्हणतो. तुमच्या खिशात जे पैसे आहेत ते पैसे आहेत, त्याचं कारण तुमचं कर्तृत्व, तुमचं नशीब आणि बाय द ग्रेस ऑफ गॉड या तीन गोष्टींनी उभं होतो. इथे काय झालं, इथे कोणाचंच कर्तृत्व नाही आणि कोणाचंच नशीब नाही, कारण कोणाच्या घरी जायचं नाही. त्यामुळे बाय द ग्रेस ऑफ गॉड ही खरी लक्ष्मी झाली. मी जी लक्ष्मीनारायण आपण म्हणतो, आज तुमच्या खिशातली पैसा लक्ष्मी असू शकत नाही, कारण त्याच्यावर दोन दोन मोहरी लागलेल्या आहेत. म्हणजे अगदी गावठी भाषेत म्हणायचं म्हणजे हे पैसे हे व्हर्जिन नाहीत की देव त्यांच्याजवळ लग्न करील. तेव्हा अशी जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी तयार होते आणि ती तुम्ही हॅव नॉट ना द्या. म्हणजे कोणाच्याही मदतीने मी मोठा झालोय असं वाटतं का माने. त्यातून जसं ही उपवन केली त्यातूनच ही तुम्ही सांगता ही योगेश्वर कृषी आली. आता योगेश्वर कृषी अशी आम्ही करतो की ज्यांनी नांगर चालवला ते पेरत नाहीत, तो ग्रुपच्या ग्रुप येत नाही परत. ज्या ग्रुपने पेरलं तो बेंडणीला येणार नाही, ज्यांनी बेंडलं तो कापणीला येणार नाही, जो कापणीला ग्रुप आला त्यांनी जोडणीला यायचं नाही. मग जे आलेलं वित्त आहे ते कोणीही निर्माण केलेलं नाही, त्याला मी अपौरुष आहे, इम्पर्सनल वेल्थ म्हणतो. आणि ती जी वेल्थ आहे ती तुम्ही ज्यांना गरीब म्हणता, गरीब हा शब्द मला का बोलायला लागतो, मला बोलायला लागतो. काही काही गोष्टी खोट्या सुद्धा आपल्याला बोलल्याशिवाय कळत नाहीत. मला परवाच एकाने सांगितलं की आपण आपल्याला माहिती आहे सगळं, की तरी सुद्धा सूर्य उगवत नाही मावळत नाही, तरी पण सूर्य उगवला असं आपल्याला म्हणायलाच लागतं. वास्तविक सूर्य उगवला ही टर्मच खोटी आहे. तरी पण तसं माझ्या दृष्टीने गरीब वीक सेक्शन हे शब्दच मला मान्य नाहीत, परंतु तरीसुद्धा लोकांना समजण्याकरता मी सांगतो की असं जे वित्त आहे ते जर तुम्ही वीक सेक्शनला दिलं तर कोणाच्याही मदतीशिवाय तो उभारायला, आतला राम जागृत होईल तो सुखी होईल. म्हणून ही योगेश्वर कृषी आलं आणि त्यातूनच मत्स्यगंधा आली. मत्स्यगंधा म्हणजे आज एक माणूस अशी, आज माझी 8 मत्स्यगंधा चालत आहेत आणि अजून 16 होतील अशा ह्या 1-2 महिन्यात अशी कोळ्यांच्यामध्ये. तर ते जे करतात, आज जो तांडेल जाईल किंवा आज जो कामाला जाईल तो परत 6 महिन्यात जाणार नाही. आणि असं म्हणून रोजचं जे आलेलं उत्पन्न ते उत्पन्न कम्प्लीट कोणाचं नाही आणि ते उत्पन्न त्यांनी त्यांच्या जाती 4 आहेत, कोळी, माछीमार, बैती आणि मांगेला. ह्या 4 जातीतच त्यांनी वापरायचे आणि घराघरात जाऊन, तुम्हाला आश्चर्य वाटेल की घराघरात जाऊन ज्यांच्याजवळ लेसाला वस्त्र नाही ज्या स्त्रियांजवळ, त्यांच्या घरात जाऊन हे लोक रात्री धरतात की कोणाला दिसू नये म्हणून. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की काय हे करा, हे आमचं नाही, आम्ही देत नाही, हे भगवंताच आहे असं म्हणून आम्ही. एकदा तरी आपल्यासारख्या लोकांनी जर त्यांच्याबरोबर एकदा देताना जर वितरणाच्या वेळेला जर मेहनत घेतलीत तर तुम्हाला काय भाव उभा राहतो तो दिसतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. मला एक कोळ्यांच्या मधला कार्यकर्ता भेटला स्वाध्याय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही गरीब दुबळे लाचार, दादांनी आम्हाला आयडेंटिटी दिली. आपण त्याच्याबद्दल थोडं सांगू शका. आयडेंटिटी म्हणजे खरोखरच आहे माणसाला, माझं म्हणणं असं आहे की माणसाला पहिल्यान तुम्ही मदत करताय फक्त. मी म्हणतो माझं आणि मार्क्सचं फार जवळचं नातं आहे, कारण मार्क्सने पूर्वमीमांसा केली, मी उत्तरमीमांसा करतोय. तर मार्क्सने आपल्याला माहिती आहे अलियनेशन ऑफ मॅन फ्रॉम प्रॉडक्ट, अलियनेशन ऑफ मॅन फ्रॉम प्रोडक्टिव्ह लेबर, अलियनेशन ऑफ मॅन फ्रॉम मॅन असं त्यांनी दिलं. हे अलियनेशन जे आहे की मी संपत्ती मोठी झाली आणि मी लहान झालो, याला मी परात्मवाद म्हणतो. आता हे सगळं काही आता सांगत नाही, परंतु हे जे आहे परात्मवाद की मीच माझ्या, आता झाड हे मी लावतो, मी कापतो, मी त्याला उपयोगात आणू शकतो, तरी पण मी माझ्यातला रेव्हरन्स, माझ्यातला आदर झाडात टाकला आणि झाडाला देव ठरवलं आणि मी त्याला प्रदक्षिणा घालायला लागलो. हे जे आहे
मीच केलेल्या वस्तूला मी मोठं केलं आणि मी लहान झालो, हे मार्क्सचं म्हणणं आहे. आणि म्हणून मार्क्स म्हणतो, संपत्तीला तुम्ही मोठं केलं आणि संपत्तीला मोठं करून तुम्ही लहान झालेत, म्हणून संपत्ती लक्ष्मी झाली आणि तुम्ही लक्ष्मीदास झालेत, ही स्थिती आली तुमची आणि तुम्ही त्याला हे करायला लागलेत. त्यामुळे तुम्ही कमी झालेत, तुम्ही हरवलेत असं मार्क्सला म्हणायचं आहे. मला असं म्हणायचं आहे, जगात ह्याच्याकरता प्रयोग अजून झाला नाही, रशियात सुद्धा. म्हणून त्यांनी काय केलं, कोणी कोणाला मदत देऊ नये म्हणून माणसाजवळचं फ्लेशच काढून घेतलं आणि ते सरकारजवळ दिलं की घ्यायचं असलं तर सरकारजवळून घ्या. तरी पण सरकार हे देणारं ठरलं, त्यामुळे मी का तर उद्धत होतो, उन्मत्त होतो आणि सरतेशेवटी मला अर्ज करूनच त्याच्याजवळ जायला लागतो, सरकारजवळ. तेव्हा ही जी आहे, त्यातून माणूस हा उठत नाही आहे. तर आम्ही काय केलं, माणूस उठवला. आम्ही त्याला सांगितलं, आता सामान्य गरीबाला तुम्ही त्याच्यावर नाही वित्त, नाही शक्ती, नाही विद्या, तुझ्यात काय आहे, तर आम्ही त्याला हे सांगितलं की तुझ्यात देव आहे. आणि हे त्याला सतत कळावं म्हणून, वर आकाशात देव नसून तुझ्याजवळ देव आहे हे कळावं म्हणून ही त्रिकाल संध्या नावाची गोष्ट. त्रिकाल संध्या म्हणजे ही जी काही आजपर्यंत ब्राह्मण जे संध्या करतायत त्याचं नाव आहे ते. परंतु त्रिकाल संध्या म्हणजे तीन वेळेला, तीन महत्त्वाच्या वेळी भगवंताची आठवण करणं. भगवंत आपलं शरीर चालवतो, पण सतत जर भगवंत 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 राम 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 म्हणत बसाल ना तर रामाला सुद्धा राग येईल. जसं एखादा मुलगा सतत जर म्हणत बसला, आई 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 मुस्कुरात मारते जा, खेळायला जा, भूक लागली की माझ्याजवळ ये, तसं 24 तास हे बोलून नाही चालणार. पण त्याच्याबरोबर तिला विसरूनही नाही चालणार. म्हणून तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याला मी संध्या हे नाव एवढ्याकरता दिलं. तीन, जेवताना, झोपताना आणि उठताना, या तीन वेळेला दोन दोन श्लोक केले. आता जेवताना म्हणजे अतृप्तीमधून तृप्ती ही संध्याकाळाला, तसं जागृतमधून सुषुप्ती हा संध्याकाळाला, आणि सुषुप्तीमधून जागृती हा संध्याकाळ. ह्या जो संध्याकाळ आहे याला मी संध्या नाव दिलं आणि त्यांना सांगितलं त्रिकाल संध्या करा. यात काय होत आहे, यात देव मला उठवतोय, देव मला झोपवतोय. म्हणजे देव आकाशात बसून मला उठवत नाही, आकाशात बसून मला माझा रक्त करत नाही, माझ्यात येऊन बसलाय. मग देव जर माझ्यात असेल तर मी कमी का? सामान्य माणसाने स्वतःच्या विकासाकरता, प्रगती करता कसं काम करावं, आणि हे करत असताना शेवटी समाजाचं काही चित्र आपल्या डोळ्यासमोर असेल, आपल्या डोळ्यासमोरचं ते चित्र कोणतं, याबद्दल थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. आज सबन बुद्धिवादी जो समाज आहे त्याला काहीतरी करावं असं वाटतंय शंकाने, आणि त्यामुळेच एक ट्रिकलर रेव्होल्युशन ह्याच्या लोकांनी स्वीकारलेलं आहे. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक हे रेव्होल्युशन झालं पाहिजे असं सगळ्यांना वाटतं, मलाही ते वाटतंय. पण मला असं म्हणायचं आहे की तिरंगी नवमतवादापेक्षा पंचरंगी नवमतवाद जर आला तर माणूस माणूस म्हणून जगू शकेल. तेव्हा राजकीय, आर्थिक आणि सामाजिक या जशा रेव्होल्युशन हवं आहे तसं भावनात्मक आणि आध्यात्मिकही रेव्होल्युशन हवं आहे. ते रेव्होल्युशन जर आलं, ते रेव्होल्युशन आणण्याकरता तुम्ही आम्ही जर सगळे प्रयत्नशील झालो. आता हे रेव्होल्युशन आणताना काय करावं, तर मला असं अनुभवानी आणि प्रत्यक्ष प्रयोगानी असं दिसत आहे की भक्ती उचलली पाहिजे. पण जी भक्ती मंदिरात आहे तीच भक्ती नव्हे. भक्ती याचा अर्थच असा आहे, मी विभक्त भगवंतापासून नाही, याचं नाव भक्ती. आज होतं देवळात मी पूजा करून आलो की देव देवळात राहतो आणि मी बाजारात जातो, तिथे काही देव नसतो. तर माझ्या बरोबर देव आहे ही जी कल्पना आहे ही याला मी भक्त म्हणतो. की ही जी भक्ती आहे, ही भक्ती जर आली तरच सामाजिक क्रांती होऊ शकते. तेवढ्याकरता आर्थिक आणि हॅवनी हॅव नॉटला कशा पद्धतीने द्यावं याची पद्धत सुधारलीच पाहिजे. दोन पद्धती आहे, एक गरिबाला मदत म्हणून दिली जाते दान या रूपाने, आणि दुसरी सत्तेच्या रूपाने हक्काने मिळते. त्यात घेणारा उन्मत्त होत चाललाय आणि देणाराही बेदरकार आहे. इथे देणारा स्वतःला मोठा समजतोय आणि घेणारा दीन होतोय, ह्याच्याहून वेगळा रस्ता आहे काढायला पाहिजे, आणि तो तुम्ही आम्ही सगळ्या शुद्ध माणसाने आता काढायला हवाय. आणि म्हणून भावनात्मक आणि आध्यात्मिक असा पंचरंगी क्रांती करावी. आणि ती जर क्रांतीच्या प्रत्येक बैठकीत जर भक्ती आणली, आणि भक्ती म्हणजे केवळ दत्ताला हार आणि गुरुवारचे पेढे एवढंच नाही, किंवा आरती आणि प्रसाद एवढीच भक्ती नाही,
भक्ती इज अन अंडरस्टँडिंग. असं म्हणून हे जर उचललं तरच हे प्रॉब्लेम सुटतील. आणि मला वाटतं आपण सर्वांनी ह्या आमचा प्रयोग जरा जास्त आत्मीयतेने बघून आपला असा करावा.